नमस्कार, मी भारत दत्तू। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। माळेवाडी येथे नवयुवतेची गळफास घेऊन आत्महत्या। मिरज येथील विवाहितेची विष पिऊन आत्महत्या। आची गावच्या माजी सरपंचाचा उसाच्या ट्रॅक्टर खाली चिरडून झाला मृत्यू। अरण येथे अपघातामध्ये पती पत्नी गंभीररित्या जखमी। अभ्यासामुळे घरातून पळालेल्या भावंडाचा एका तासात घेतला शोध। भीमा साखर कारखान्याच्या खासदार धनंजय महाडिकांची हॅट्रिक, तब्बल 6700 मताधिक्याने पॅनल झाला विजयी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। माळेवाडी येथील एका 31 वर्षीय नवयुवक अज्ञात कारणावरून राहत्या घरामध्ये धोतराच्या सहाय्याने लाकडी खांडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली असून मंगळा पोलिसामध्ये नोंद झालेली आहे। पोलीस सूत्रांनी दिली माहिती अशी की यातील खबर देणारे महेश अप्पा सोमाळी ही पिंपरी चिंचवड येथे मिलिटरीमध्ये सिग्नल ऑपरेटर या पदावरती कार्यरत असून त्याने 3 ते 27 नोव्हेंबर अखेर रजा काढून पत्नी ज्योती महेश माळी वर्ष 31 वर्ष हे दोघे त्यांच्या माळेवाडी येथील मूळ गावी आले होते। त्यांचा विवाह मागील 1.5 वर्षापूर्वी झाला होता। खबर देणारे हे कर्नाटक मधील हुन्नुरी तालुका इंडी येथील त्यांच्या भावाच्या महिन्याच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला गेले होते। त्यांना सायंकाळी 7 वाजता त्यांचा भाऊ नागेश माळी यांच्या मोबाईलवरती निखिल माळी यांनी फोन करून सांगितलं की ज्योती मामे घराचे दार उघडत नाही, तुम्ही लवकर या, असं सांगितल्याने रात्री 8:30 पर्यंत माळेवाडी येथे ते आले। तत्पूर्वी खबर देणाऱ्याची मावशी महादेव माळी व निखिल माळी यांनी घराचे दार तोडून खबर देणाऱ्याची पत्नी ज्योती हिने गळफास घेतल्याचं दिसल्यानं तिला सोडवून जमिनीवरती खाली झोपवलेल्या अवस्थेमध्ये त्यांना दिसलं। त्यावरती पतीने जवळ जाऊन पाहिले असता तिच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसून आली नाही। खबर मध्ये म्हटलं आहे की त्यांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। घरगुती किरकोळ कारणावरून पतीने विवाहितेला जबरदस्त मारहाण करून तिचा छळ केला। अखेर सततच्या छळाला त्रासलेल्या भाग्यश्री बिरप्पा मेंदरगी वय वर्ष 26 राहणार मिरजगी यांनी रासायनिक विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। ही घटना रविवारी मिरजगी येथे घडलेली आहे। भाग्यश्रीचा विवाह 8 वर्षापूर्वीच बिरप्पा सोबत झालेला होता। 1 वर्ष चांगले गेल्यानंतर तू शेतात काम करत नाहीस असं म्हणून पतीने तिचा छळ सुरू केलेला होता। तिला मारहाण करून त्रास देऊ लागला होता। घटनेदिवशी भाग्यश्रीला रात्या घरी पती सोबत किरकोळ वादविवाद झाला होता। अखेर सततच्या छळाला कंटाळून भाग्यश्रीने रासायनिक विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा केलं होतं। तरी तिला बरे वाटत नव्हतं। तिला एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं, परंतु उपचारादरम्यान ती मरण पावली। याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे। अधिक तपास पोलीस हवालदार सिद्धाराम घंटे हे करीत आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगावचे माजी सरपंच हिराचंद धरेप्पा माशाळे वय वर्ष 62 यांच्या अंगावरून उसाचा ट्रॅक्टर गेल्याने चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आचेगाव या ठिकाणी घडलेली आहे। सायंकाळी माशाळे शेताकडे निघालेले होते। वाचनालयासमोर थांबले असता जय हिंद कारखान्याचा ट्रॅक्टर समोरून आला आणि काही काळाच्या आतच हिराचंद माशाळे ट्रॉलीच्या पाठीमागील चाकाखाली गेले, त्यातच चिरडल्याने गंभीररित्या जखमी झाले। उपचारासाठी कुंभारीचे हॉस्पिटलवर नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं। मोडणीम अरण पडसाळी रोडवरती अरण येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील पती पत्नी गंभीररित्या जखमी झालेली आहेत। अरण येथील गोरख ताकमोडे वय वर्ष 55 त्यांच्या पत्नी सुमन गोरख ताकमोडे वय वर्ष 50 हे दुचाकीवरून शेताकडे निघाले होते। अरण येथील शेळके वस्तीवर जवळील तलावा शेजारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बंद पडलेला होता। त्यांच्या ट्रेलरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली। ट्रेलरच्या रिफ्लेक्टर नसल्या कारणामुळे हा अपघात झालेला आहे। यामध्ये दुचाकीवरील पती पत्नी गंभीररित्या जखमी झाले, परंतु त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आलं आहे। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या निष्काळजीपणाला फटका अनेकांना बसत आहे। त्यांचा नाहक त्रास नागरिकांमध्ये होत आहे। याबाबत महामार्ग पोलीस व संबंधित साखर कारखान्यांनी या विषयात वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे। आईकडून सातत्यानं अभ्यास कर असा आग्रह करीत असल्याने
शहरातील वांगीनगर येथील 8 व 12 वर्षाच्या 2 सख्या भावांनी चक्क घरातून धूम ठोकली होती, परंतु पंढरपूर शहर पोलिसांनी तांत्रिक मदत घेऊन एका तासामध्ये या भावंडाला कुर्डेवाडीमधून ताब्यात घेऊन कुटुंबाच्या सुपूर्द केलेला आहे. शहरातील एका खासगी शाळेमध्ये शिक्षिका असणाऱ्या महिलेची दोन्ही मुलं तिथेच शिक्षण घेत होते. घरी आई वडील सातत्यानं अभ्यासाचा तगार लावतात म्हणून दोन्ही भावंडांनी चक्क घरातून पळ काढला, मात्र सोबत मोबाईल देखील घेतला होता. दरम्यान याबाबत त्यांच्या कुटुंबाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने त्याचं लोकेशन घेतलं असता ते कुर्डेवाडी रेल्वे स्टेशन येथे मिळून आले. पोलिसांनी तात्काळ तिथे संपर्क करून दोघांना ताब्यात घेतलं व कुटुंबाच्या ताब्यात दिलं. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सूरज हिंबाडे, पोलीस नाईक सुजित जाधव, पोलीस नाईक प्रसाद औटी, पोलीस नाईक राकेश लोहार, सायबर शाखेचे पोलीस हवालदार अनवर अतार यांनीही पार पाडलेली आहे. महाराष्ट्राच्या लक्ष लागून असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये विरोधी गटाचा सुपडा साफ करत भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय माने यांनी पाटील परिचारकाला हरवून विजयाची हॅट्रिकच केलेली आहे. रविवारी मतदान झालं होतं, त्यामध्ये मोहोळ पंढरपूर मंगळवार विभागातील 15,323 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता. यावेळी 15 जागेसाठी 35 उमेदवारी अर्ज रिंगणात होते. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या फेरीचा निकाल 4 वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये जवळपास 3,557 ची लीड भीमा शेतकरी विकास आघाडीला मिळालेलं होतं. एकूणच खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलला सभासदांनी तिसऱ्यांदा काम करण्याची संधी दिलेली आहे, त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुंदन भोळे यांनी काम पाहिलेलं आहे. यात संस्था प्रतिनिधी गटातून धनंजय महाडिक, पुळज व्यक्ती उत्पादक गटातून विश्वराज महाडिक व विभीषण वाघ टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गटातून संभाजी कोकाटे व सुनील चव्हाण, सुस्ते व्यक्ती उत्पादक गटातून तात्यासाहेब नागटिळक व संतोष सावंत, अंकोली व्यक्ती उत्पादक गटातून सतीश जगताप व गणपत पुदे, कोनेरी गटातून राजेंद्र टेकळे, अनुसूचित जाती जमातीतून मतदारसंघातून बाळासाहेब गवळी, महिला राखीव मतदारसंघातून सिंधू जाधव, प्रतीक्षा शिंदे, इतर मागास प्रवर्गातून अनिल गवळी, तर भटक्या विभक्त जाती जमातीच्या मतदारसंघातून सिद्राम मदने हे विजयी झालेले आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासाठी. नमस्कार.